लॉर्ड आले लु बाचे पुतचे आणि पवित्रत्म्याचे नवी आमेन आमच्या बापा सगळीच्या तुझे नाव पवित जा येम तुझे उशी सरकार जाता तशीच संसारात तो ग्रास आज आी आणि मी सुकले आमशिता तसे आमची पातकां बघत आणि काळल्यान पडोक दिनाका पण वाई तांतली आमक निवार आमेन नमान मरे कृपेन बदललेले समिती जे सांगता स्त्रय भितर तू सदैव आणि सदैवी फोजेस भगवंती मोरे देवाचे माये आम बाप ती विनंती कर आता निमच्या मरणाच्या काळी आमे माई मप्पा गाडी पुता गाडी पैतात दुसरा तसं आणि सदा चो होता आम्ही मोगाल सगिंच्या बापा जेजू क्रिस्ता जनवार कार गायदान उघड या दिसा पासो या वेळापासून आणि या आमकां का तुवें तु एक जागो फावो केला दिव्यवाणीचं ब्रदर विनोद आणि त्याच्या कुटुंबा तुका हार गाडित ते मिडिया मुखांत तुजे सुवार्ता प्रसार करून ताका लागून तुका आर्गा द आम्ही समयस्ताक आंगा येवन एक तुझे उतर परगटूक तुज्या उतराची जाणवाय आमकां दिलाय तुवें त्या उतरां सत आमकां शिकोंक तुम्ही ताका तुका केले तर्गा ह्या या आनी आणि समेस्ताच्या कुटुंबाचेर हे कोण कोण आयकता की त्या सगळ्या कुटुंबांचे देवचे सदा आशीर्वादा आनी उगड दित ढोगळ फेजगारा या पळय तांत पहिल्या म्हणजे पहिल्या अध्यायांत तिसरी वळेन म्हणटा आमकां सर आशिर्वादांनी बदलाय म्हणून ते आम्ही पाती येतात आम्हा सर्वां तुझ्या आशीर्वाद आणि बदल गार बाबा हे मागणे करता तुज्या पता जेजू क्रिस्तचे नव्हे हामेन आमेन हम्म थोडं हाले लोया हाले लोया शिंदेच्या बुधवारचे विशेष कितें शिंदेच्या बुधवाराचे विशेष कितें म्हळ्यार आमच्या कपालाक गोबर लावचो या करी लावची किती प्रयोजन आमकां उडा चारसं कित्याक आदवाक रस्लो देवान मातयेचो आमक प किती मातेचा ताका ता भितर ताका पहिले मातयेची कूड करून देवाचो आत्म त्याचे भीत गालो म्हणजे श्वास केला श्वास ता भीत गालो त्या जालो झाला आमच्या भितरलो श्वास आमकां सोडण येता की म्हणजे आमच्या कुडीक सोडण येता गे तो एक निर्जीव कूड जावन येता ती निर्जीव कोड काय येता निर्जीव कोड परतून माते आमकां सिंधी सो बुधवार उदा उडासा काढतात किती म्हळ्यार आमची कोड परतून मातये वेजे आता माती आमकां चांगला माती पाटी वसोक आसा पूण सिनेच्या उपरा उपरांत ते दीस कि खचे ते करजमचे दीस या तपासुकाला म्हणटा हांव या लेंट हांव कित्याक आमकां तपासुकाला कित्याक करजमा कित्याक आम्ही देवाचे कष्ट म्हणजे जेजूचे कष्ट निहाे या ताजे कष्ट सोसुल्या कित्याक आमकां कळीत जमच्या खातीर आमकां कळीत जाय जे जेजू या संसार कित्याक आयलो बापान ताका दाडला या संसारात कित्याक तो क्वेश्चन क्वेचन आयो गे जो ना केरळ आदेवांनी येथ केले गे केरळ देवांनी एक योजन केली आपल्या पुताक मौर्य मुखांत आपल्या पुताक दोन ताची संतत म्हणजे मौर्येचे मौर्य टावन आयिल्ल्या पुताची संतत तुझे शिस चेसतेली कोणाक सैतनाक म्हले जेजून येऊ न ते काम केले गे ना केले म्हळ्यार बापान आपल्या पुताकध कियाक वंजेलांत तिसरो अध्याय वळ पळोवंक गेल्यार कितें सांगता पळ्या देवान संवसाराचो असोय मोग केलो की ताणें आपल्याच आपल्या एकल्याच पुताक ओपून दिलो ताका सत म्हणत जायना ज्याक बगार ताका सष्टीक जीवित मैत्याक किती धडला देवान आपल्या पुता जेजू क्रिस्ता कित्याक धाडलो ताका सतमतेल्या कोणाक जेजूक सतमतेला कोणाचा सु जायना ज बघार ताका सष्टीक देवी जिवीत मेळच्या खातीर बापान आपल्या पुताक धडलं कित्याक देवान आपल्या पुता संसारात दडला संवसाराची नीत करच्याक न बगार ताचे मरी पात संसाराची सोडवण जाऊच्याक तर आमकां सोडवण आमची सोडवण जाल्या गे आमकां सोडवण मेळ्ळ्या गे आमची काकोळ जाल्या गे आमकां पात काता सुटका मेळ्ळ्या गे म्हणजे प्रश्न आमच्या मुखार येतात वही आम्ही पातके घे पातके झाल्या जेजू कित्याक आयो म्ह पेजूच्या पहिल्या पत्रात तर दुसरं अध्याय चोवीसा वोळ म्हणतात आम्ही पातकां मरण पयितपणा घे ये पत्रात पहिला आद्या सातवी म्हणटा क्रिस्ताच्या मरणा मरणावर आमच्या पातकांचे बक्साडे आमकां मेळां आमकां सडवण लाबल्या पण आम्ही आणखी कितें जिन्न असं जे जो तू परतून ये आमची पातकां दून आमका पिडे शिडे गुण कर म्हण बीक येत असो पण जेजून आता वर्षा पहिले सगळी आमची पिडा ताणे काढल्या आमका तने ताच्या गाय्याने गुण केल्या आम्ही किती करता जे जो तू परतून ये तू परतून कुस्ार वर तुझ्या आमका गुण कर तुझ्या गायेन आमका गुण कर म्हणून आम्ही बिकेची कट्टी काढून कर। मागत असता पूण आमकां आक जाय गे आमकां केन्ना उतरांची समजवणी मेळटा गे देवाच्या उतरांची समजवणी मेळटा गे त्या देवाच्या उतरांची समजवणी आमकां सर व्हाटातले निवारता गद्य जे हॉज या प्रवाच्या पुस्तकात चौथो अध्याय सोयीव म्हणटा कितें गिन्यानाच्या आभावाक लागून म्हज्या पद जसं नाश जाता कोणा गिन्यान ना आमकां गिन्यान आसा आता आसा खंयच्याक संवसारी सगळीं जाणवाय आसा संवसारी वस्तूची सगळीं जाणवाय आसा पूण देवाच्या उतरांची जाणवाय आमकां ना कित्याक आमकां शिका न ताका लागून आमक गिन्यानाचा अभाव ज्लो जाणवाय जाणवय आतां आता कितें करता आम्ही आम्ही जाणवय दीत असा आम्ही म्हणतात मनशान अशें केलें तशें केलें म्हणजे जिवीत पार झाले या सैतानाचे उपाद असले जीवित पार झाले या खंयची पिढी आयली म्हणजे जीवित पार झाले ना देवाच्या उतराची समजणी आमकां मेळटा गे देवाच्या उतराची जाणवाय आमकां मेळटा गे दे त्या बरयलां बर आमकां कळटा गे ते दे मात आमकां सुटका मेळा कित्याक म्हळ्यार आमकां सत कळीत जाईजे सत कळीत नासतना आमका कसलेच बरेपणे येवंक सादना ना सत म्हळ्यार कितें सत म्हळ्यार देवाचें उतर अजून गेलांतर सत्रा वाद्या सतरा वळीत म्हणटा तुझ बापा तुजें उतर सत बापा तुझे उतर सत म्हणजे देवाचे उतर जाऊन असा सत सत आमकां कळीत मात सुटका मिळत जुच्या वंजा नंतर आठव अध्याय एकतीसवी बत्तर पळोवंक गेल्यार कितें म्हणटा तुमकां सत कळीत जातलें आणि सत तुमकां सुटका दितलें सत कळीत जाऊया किती ज्या बायबलांत आसलें उतर पुस्तकात असले उतर आम्ही आमच्या घेता मांून ते त्या मात्र आमकां सुटका साद्य आसा खै म्हणी आता म्हणता पिडा शिडा आयोग करता जेजू कर? जे कर? जे जे आम मला बरं कर हय मेजू मला बरं कर जेजू बरं करून घेता की ना कित्याक जेजून ऑलरेडी कर दौरला त्या सगळे आमक पोईत पुस्तकान बरोवन घाला तो पोईत पुस्तक काढ ना खै कंचे किती असा गे म्हणून सोदून काढ त्याप्रमाणे आमचे जिवे सोलन व्हायला मात्र आमकां बरेपणे मिळून साध्य असा आता बापान पुतात दाडला ताका ताक स्वत मांतल्या कोणाचं असं त्या म्हळ्यार बापान संसाराचा फातकी मोणीस संसार पातकांत बुडून असल्या रे म्हणजे सगळं संसार आणि जीवनपणा असल्या रे आपल्या पुताक या संसारात धाडला कि्याक संसाराचा संसार असल्या मनशाचा देवाक इतक मोग ताका ताणून ताच्या मोगान पुताक ह्या संवसाराक धाडलो आणि सर पातकांतून सोडयली पूण आम्ही मानून काण घेता आम्ही म्हणता पातके पातकी पातकी क्रिस्तांच्या मरणावर आमच्या पातकांचे बक्षणे मेळा म्हणून एपेस घरा बरयल्या पत्रांत पयलो अध्यायी सातवी वळ म्हणटा तशेंच रोमा घरा बरयल्या पत्रांत आठवो अध्यायी दुसरी ओळ पळया आम्ही जालो हालेलो या पळया किती क्रिस्ताच्या एकवटा उदेशी जीव दितेल्या आत्म्याच्या कायद्यानं कायद्यान पातकांच्या आणि मरणातल्या बांधकासातली तुमक निवारल्यांत निवारता म्हणून निवारल्यात म्हणून पूर्ण आम्ही खंचे सात बांधत आम्ही म्हणता आमकां पातकांत निवार मरणच्या बासपांतली आमकां निवार पूर्ण आम्ही पाते वसात एक एकवट जेजू क्रिस्ता उदेशी आसा गे कित्याक जेजू क्रिस्ताच्या एकवटा उदेशी जीव दितेल्या आत्म्याच्या कायद्यान पातकाच्या आनी मरणच्या बांधकासातली तुमकां निवारल्यांत या आमगे पातयंक साद्यसा गे पातय जेस्त पडता कित्याक देवाचे उतर ते सत सत ते पातय जेस् पडता ते सत बैबलान बायबालान असा बैबलान बर सत असा ते गुस्साय पात्याक मुखार पळयतना मनशा सैमाती असकात का वरवे नियम करूंक आसा असा जे देवान केले पातकां खातीर एक बालिदान जाच्याक पातकी सैमात आसले सैम देवन दाडलेल्या आपल्याच पुता मरी पातन वंशा सैमांत राज करतल्या फेर ताणे अपराधाचे फरमण मारले रक्तामासा प्रमाणे जियेनासतना आत्म्या प्रमाणे आमी आम्ही नितीक सरी जाल्ल्या शर्तांक पूर्ती काल जावचे खातीर का ताणे असे केलें मुखार पळल्या पंचेवाळी आठवाद्या पंचे, पंचे रक्तामासा काल जन जियेतात ती रक्तामाशे अपेक्षेप्रमाणे जियेतात आत्म्याचे पदवे काल जियात ती आत्म्याचे अपेक्षेप्रमाणे जियेतात मुखार पळया रक्ता मासाचे अपेक्षेच फळ मरण आत्म्याचे अपेक्षेच फळ जिवित आणि शांती पण तसे जर आम्ही खंच्या प्रमाणे जियता आत्म्याप्रमाणे जियता गे आमच्या मना प्रमाणे मासाचे माशे आमच्या मना आमचे मन किती करता आमच्या मनात असतात पांच विश्वे विश्वे कोण कोण कंट्रोल करता आमचे मन कंट्रोल करता एक आई खे एक उंडचे पळवचे आणि टच करचे आणि रूस पळवचे उठक पाच विश्वे असतात पांच विश्वे कोण चलता मन चलता आम्ही मना प्रमाणे चलता गे मनात संवय झाल्या या संसाराची संसारात किती जाता गे संसार किती घड्टा गे ते सगळे मनाक मनाक सगळे ते प्रॅक्टिस झाले केले असा मन या देवाच्या उतरांक लागू मन लागू जे जर आम्ही किती करजे मन आम्ही देवाच्या उतरां लागू जायचे जे आमच्या तोंडात उतरां उलात केला आम्ही देवाचे उतरां परतून परतून म्हणत आमच्या भितर एक भवार्थ उत्पन्न जाता कसे आम्ही जेवणावर जेवणा आमचे पोट भरत आणि केले काण पोट किते करता पोट जिरायता आणि आमच्या कुडीक जा बोळ भलायके दि तशेंच देवाचे उतर म्हणले आत्म्याचे खण आम्ही केल्या वरवी किती जाता देवाचे उतर अत्मेजे कान उतर जाऊन असा आत्म्याचे कान आत्म्याचे कान केल्यावर किती जाता आत्म्याचे देवाचे उतर म्हणले आत्म्याचे कान केल्यावर किती जाता आमच्या भितर एक नवी सकत उत्पन्न खंयची ते सिक्स्थ सेन्स म्हणतात ते जात बुडीचे कुडी केले पोट गिरयता आणि सकत उत्पन्न करता तशेंच देवचे उतर म्हले आत्म्याचे कितें जाता बवार्थ उत्पन्न करता ज्या आमकां बोवाट उत्पन्न जाता गे आमच्या भीत त्या मात्र कितें आमी मागो नासता गे या कितें आम्ही चिंतून नासता गे देवाच्या उत्तरा प्रकार ते आमच्या येता ताका लागून चड गरजेचे या करजमच्या वेळार आमचे कशें आसा म्हाका विचारल्यार हांव सांगता करजमच्या वेळार न्ही सगळ्या वर्षात म्हजें जिवीत एक सुलेख आसा थोडे म्हणतात किती हा मांस काही करज्मात मास्ली काय ना या बीडी सिगरेट वड्ना या सोरोप यिना आणि कितें करना एक एक वायट संवय सो सोडटात कितले दीस साडेच दीस म्हळ्यार देवाक पटोवचे तसे करू न जिवित गेल्यार आमी आम्ही सोरपियन बीडी सिगरेट वायट सवय ना मास मासली केल्यार केली नातल्या ना म्हळ्यार आमकां कोणोन येता देवाच्या उतरांत उतरात सत आमी देवाक पोटवचे नी देवाच्या उतर म्हणजे ते सत देवाच्या उतरान किती बरयलं असा की ते पाडल्यावर मात्र आमकां स्वताची वळख कळटा नातल्यार कळना आमकां स्वताची वळख कळली आता आम्ही सुमार वर्सां जावन या आता या मागण्यांत आसा हांव देवाची उतरां दिता आसता आनी कोणा कोणाक खंयची खंयची जाय गे ती उतरां आमी दीत आसता आमकां कळून येता कित्याक की म्हळ्यार uh, आमकां आनी एकल्याचे प्रोब्लम सॉल्व करीत जाल्यार आमी आमच्या प्रोब्लमान बुडोवन आसतलो जाणगे आमच्या आमच्या प्रॉब्लमात बुडोन असताना दुसऱ्याचे प्रॉब्लम सॉल्व करू ज आमच्या घरात आमच्या घरचे फात पोवता असताना दुसऱ्याच्या घरा वसून सांगू जात आहे तुझ्या घरा फात्या म्हणून ना गे तसे पहिले आमचे कुटुंब आम्ही सोमा केला ऑलरेडी करत आता आम्ही किती करतात दुसरे आमके बरेपण मेळं आता देवान ते हेरांके मेळ जे खंयच्या वरवी देवाच्या उतरा वरवी एका टायमार आमच्या कांयच कायच पूण पण उतरां उतरं आमकां मेळली गे आम्ही कोणाकडे मागणं करून गेल्ले ताणें मागण्यो करून आमकां उतरां दिल्ली आम्ही आता कितें करता आम्ही मागणंही करता ह्या दिता केरळा ती उतरां आमच्या तोंडान तोंड असतात गे पर फात गे आमच्या भितर पवार उत्पन्न जाता तो पावट आमके म्हळ्यार कितें मागून आसता गे ते आणून देऊ शकता कशें गे म्हळ्यार देवाच्या उतरात असा पदवी देवची उतर जाऊन असा सत देवत जाऊन असा जेजूस जेजू देव उतर आता पहिले उत्पत्ती गेल्यार आरंभाक देवार आकाश आणि पृथ्वीर असली पृथ्वी निराकार असली रीती असली आधी सागराचे अंधकार भरून अस आणि दैविक बरे ताचे वळटाले पवितत्व देवी असुल्लो पण पवित्रत्व्याने किती काम करू ना पवित्रत्व्यान काम करीत जाल्यार आमचे तोंड आम्ही वपान करू असा देवाच्या उत्सा प्रमाणे देवान मुळे उजवाड जाऊन देवान सगळे पळलं निरकार असली प्रथ्वे रीती असली प्रथ्वे आदिसागोरचे अंकार दैवीक असे उदकाचेर वळटाले देवान पळले गे होय देवान पळले ते उलयलो गे जाय ज उलयलो देवा कितें जाय गे

दिसता ते पळच्या जिवितात खचे प्रॉब्लम असा आमी कितें करता आमी ते प्रॉब्लम पळवतात आणि उलयता हांवें हवे कितें किती म्हणजे तुमकां कितें दिसता ते पळयनाका नकात दिसना ते मानून घाडया तुमकां जाय ते मागया जय ते उलया कितें किती दिसते उलयता ते मार्कच्या वांगडा पळोवंक गेल्यार ती रक्तास स्त्री आसली ती ते किती गेले असले पुरा पयशे कसिले पिडा गोल डाउन च्या बदलाक तिने पीरा स्वर्ण कण कण गेले डाक्टरी स्वर्ण कण ग स्वर्ण कोरोना युनन्स स्वर्ण कण कण गेले कि जागा त्या हजार डाक्ता गड्या ती तिकडे मुंडले

आमच्या जीवितात त्यांचं घडतात आता आम्ही एक एक्झाम्पल काढ घ्या एका भुरग्याक आम्ही लहान भुरगं असताना काल आमका आमच्या रेत्रेक एक फॅमिली आयली ती म्हणताली आमचं भुरगं उलंग चोलय ना किती जाता उलंग चोलय ना तो आमचं भुरगं आणि एकले म्हणताले आमचं भुरगं काय शिकारा काय शिकारा किती आता शिकवू शिकारा तर ताका लागून आम्ही आमच्या जीबेक प्रॅक्टिस करून काढ जे कितें जाय सा। गे आमकां तें उलोवंक दिसता तें उलोवचें न्ही आतां तो भुरगो उलय जावंक पुरो तुमी म्हणया तुमी जेजो तुज्या गायांनी तो संपूर्ण गूण जाला तुजें उतर तो इतलें बरें परगट करता गे कळ नासतना थांबो नासतना तुजें उतर परगट करीत आसा म्हूण सांग म्हूण सांगलें तें ताणें मानून काण गेलें आनी पळय हेंच्या वर्सा तो भुरगो कितलो उश्टार जाता म्हूण तशेंच आमच्या जिवितांत आमकां कितें जाय गे त्या विषयान उलयचे आमी कितें दिसता तें उलचे न्ही आतां करेज मायलो वय करेज बांद बांधी हालचाल आसता बरें आसता इल्ली उपास करचें करचे ते तें बरें पूण सगळे मागीर उरले हे साडे दीस काढून उरले नूर कितें करतात आदले चल हांवें पयलीं करता एका टायमार पियेता आसतना हांव करता सरस सोडजे सोडजे म्हणून चिंताल सोडा हा कितले तीन म्हयने सोडटालो चार म्हयने सोडटालो हांव मागीर परतो सुरू करताना त्या सोडल्याची वाट समत हा पियेताला वाड किती वाड ताच्या चपक्रा पाट्टी म्हणून टाकले तसे पियेला पण चोड जाऊ काजर के काजळ जे काजद झाले वडत सोडला मागण्यां वसून कडेन हे या किती प्रॉमिस करून सोडून हाय बायले किरी गेले म्हण सोडत सोडलो ताचे उपरांत वाईन बियां आसले उट्टू पियेतालो मागण्यां आल्या उपरांत ते सोडले आता गणचे ना आता ऍक्च्युअली किती म्हणणार आमच्या घरात ऍक्च्युअली टी व्ही ना किती अगं आमका त्याची गर्दी ना आमका पुस्तक असं ना देश रात आमचे मागले सकाळी उठले म्हणतात आम्ही स्वतः पुस्तकाची पूर्ण मागणी सुरू केल्यावर जाते नित्य सरे आमच्या सुमार एक साडे एक वर जातात लास्ट आमच्या टंग प्रेयर असतात ते प्रेयर जाऊन आम्ही जाते की निच्चे आमका किती म्हणणार आमका आमका एक सोय झाली असा ती आम्ही सोय काढून खाण गेल्या ते किती देवचे उत्तर सोडल्यावर जीवित दुसरे काहीच ना मागणी आसात आमची कंतीयांनी बिया विश्रांत असतात भौतीक गरजा विशांत असतात दा जाणवयांनी मार्गदर्शन सुशेगानी ते पुरे मागणी असतात ती पूर आम्ही बांपैला किती बायपण काढला आमक खे म्हणतात पुस्तक काढा पळया किया बी म्हणजे चढ गरजेचे कित्याक म्हणजे आठवा अध्याय इकरा म्हटलं पळया येतले उलयता तो सर्वेस्पर त्या दिसांनी हांव देशाचे दुखो दाटतो कसं दुखल काणा जेवण वसो लोक बी येतो लो पण काणा जेवणा नही लोक येतलो पूण उदकाक न्हय बगार सर्वेस्पराचे उतर आयक को। एक टायम वसो ना येऊ की पुरो खंयचो देवाचे उतो स्वच्छ टायमी येऊन पुरो देवाचे उतर करणार काही मिळणार काही सोचला तुम्ही बायबाली ना मिळवणार पुरो या बडी बळ मणिपुरात किती झाले सगळे उल पाहिले बायबाले मिळवणार पुरो तुम्ही काही सोचता वत्ता देवाचे उतर रेत्री मंदिर सुमारास पुरो ते रेत्र बंद पडला जाऊ पुरो तुम्ही काही सोचता देवाचे उतरण ताकाला मुन्याच्या पुस्तकांत चौथा अध्याय वीस एकवीस बावीस वावी ओळख किती म्हणता मजा पुत्र मजा उतरांची दे मजा सगळ्या कान दे ती तुझ्या दोळ्या मोकळे पॉईस करी नका तुझ्या काळजा भीत पिंदवर जांकां ते मेळटात तांका ते जिवीत आणि तांच्या सगळ्या कुळीक ती भलायके खंयचे आमकां भलायके देवाचे उतर लावून आमच्या कुळीक बोलायके ती काल जांधवर काल जांधवरची मुळा कशी आहे काल जांधवर गाव चितला सुलाभ ना बाय पाटकन काढ गेले बाय पाटकन गाणला मात आमच्या कालजा भीत उरतात ते साध्या सगळे आमका बाय पाठ करून कर वय आम्ही इस्कान असताना नोट्स निघताले आमका बाय पाठ करून सांगताले बाय करताले आम्ही आता बाय पाठ करून आसा असा गे असा कित्याक आमच्या तोंडांत हा मोरे तेस म्हणल्या उपरांत थोडी उतर आमी आम्ही उतरां जे बुक केल्यात समजे लागे ऐंशी पंच्याऐंशी सर उतरांच्या उतरां गेल्या आता नव्वी जाऊच नवक जाऊन एकशे तीस उतरां जातू असतात ती किती थोडी उतर बायपट करण गेल्या आमकां बऱ्याक पडटा आमच्या जिवितात किती बरे पण जायच आम्ही देवांच्या उतरांण का म्हणजे आम्ही संसाराच्या जाणवया प्रमाणे काण गेल्यार किती जाता संसाराच्या जाणवया प्रमाणे गेल्यार आमकां बरें दिसता बरें दिसता किती म्हळ्यार आता हर एक मनीस कोणा फाटल्यान येता देवा फाटला बसना आस्त बोदिका फाटल्यान पशच्या फाटल्यान फाटल्यान फाटला फाटल्यान येता येतात सैतान तांकां त्यांना बरोबरात तांकां जाय पुरा ता, दिता दिना सांगतले कित्याक का कशे मागण्या गेल्या कसे करतो आम्ही मागण्या वसनासताना मेळं न्ही वही कोण चलयता सैतान चलयता वही सैतन दिन दिता, दवाडे देवा दिवच्या की सैतान पूण व्हरता आसतना खंय व्हरता जामी। या जीवी तो तो ते जण जायचे संसाराचे चार दिस जीवित सष्ट सृष्टा जीव गाजात को खरं तो खाड आम्हाला तकास दिला किती तुमचे अंतस्करण म्हणजे तुमचे काळीज बदल आमकडे शिकताला कोणतं ब्रदर शिकता किती म्हणजे एक प्रॉब्लम झाला म्हणतात दुसऱ्याने कोणी प्रॉब्लम केला मला तिथे म्हणजे त्यांचे शिराप घालतो की ना तो बदल काळीज मोजे म्हणून बदल काळीज मजे कर्मा कानो बदल काळीज मजे सारको तुझे जे लोक जे, जे लो बदल काळी मोजे जं तुझे सारखं कित्याक हांवें तारे म्हाका कोणी वायट केलें म्हणून हावे त्या वाट केलं रे तरी म्हाका कितें व्यत्यास आसा ताून आम्ही करता करतासना काल मग काय विचारता कंचे काम करत असताना मोगान करी आम्ही मोगान मोगान केल्यावर मात देव मोग देवान का मगान केले काम देवाक मेसवता या करजमाच्या काळात जेतून कष्ट मरण सोसले ना गे आम्ही आता किती करता तो उडास काढता आगी ते निर्ते या परतून आपयता जेजूक मी जेतून सगळे कंद दला आमच्या खातीर कुरसार मोरण हो, सगळे कंद द वै मग किती गेला पहिले बोले आम्ही पेंदूच्या पहिल्या पत्तात दुसरं अध्याय चोवीस आहे वर बोले आम्ही पातकात मरण पवित्रपणाक जीवच्या खातीर कुसाईल्या आपल्या कोडीन तर ताणे आमचे पातका वयले ताच्या गायावरवी आम्ही गुण झाले आम ताच्या पहिले पळोवंक गेल्यार इजाया प्रमाणेच्या पुस्तकांत अध्याय ऐवत्तम वरांत पळोवंक गेल्यार आमी कितें पळयात रे ताणे पहिल्यांदा सांगला इजा या प्रवारी साडे सात सर्व पहिल्यांदा आय जेजूच्याके ताणे किती सांगला पड्या आम्ही किती करता जेजू मला गुण कर जेजू मका गुण कर मला गुण कर म्हणटा पळया हंगा पंचव्या चौथ्या पळोवया या इजाई या ऐवतमोर नालक खरेच आमचे कष्ट ताणे आमच्या दुखीचो बार ताणे घेतलो ख्यास्त बोगून आसलेलो देवान मार दिवून सातयलो म्हूण आम्ही ताचे विशीं चिंतल्या पूण आमच्या अपराधाक लावून ताका विदला आमच्या पातक लागून तो ताचेर चिडला वरवीं आमकां शांती मेळ्ळी ताच्या आमी बोरी झाल्या ताच्या वरवीं आम्ही बोरी जाल्या म्हूण केन्ना सांगला इजय प्रवाद यान जेजू की पहिले सांगला पूण आतां ताच्या उपरा जेजू आयल्या उपांत आता पेदूर किती म्हणता म्हणून पळया पेदूर किती म्हणता पेदूच्या पहिल्या पत्रात दुसरो अध्याय चोवीसावी वळ

इकरा वाद्या चोवीसवाप्टरव्ह ट्वेंटी फोरा म्हणतात जे कितें तुम्ही मागण्यान मागतात ते म्हूण स्वत्माना मागीर तुमकां तुमक पहिले आम्ही सतमान जे आमकची पिडा शिडा आसल्या वेळार जे हांव तुका पूर्ण गुण केल्या म्हणटा अर्गा दीता त्यांना येता पाती पूण आमकां पिडा दिसता कुडीत आमी आम्ही बार्थान हें उतर म्हणता ये उतर वस

आणि उघ आडाय आणि जडा लायत तसेच देवचे उतर म्हणजे पावच आम्ही आमच्या तोंडात उमटास्तना ते देवाचे उदर सोधना करता आमच्या भितर किती वाट असा गे खची पिढा असा सोदना करता आणि स्वतना पण तप्पा पिढेचे मूळ किती असा गे ते हुमटून काढा ताका लागून आम्ही आमकां चड गरजेचे राखून रवाजे एक आज मागले म्हणना पूण पण आमी एक कल्तेपणान असे मागल्या उपरात कल्तेपणा असू कसा कल्तेपणा असल्या उपरांत आम्ही किती करूंक कसा राखोन राव जे किती बेश्टे तोंड गे म्हणून अर्धा तुका आजेजो तुझ्या गायेन संपूर्ण कोण केल्या खाती अर्धां तुझा आजेजो तुज्या गायेन संपूर्ण कोण केल्या खातीर म्हणून अर्घा दीत असताना आपण देवाक आमच्या हाता किती जाई आमच्या हातून कांयच नाका फकत तरगा दिला पुरो ताका देव रिण कार्य आमिता का अर्घिता गे तो रिण कारी जता अर्घ आ तो रिण कार्य जो रीण तो फारीक करता तो हमण दो तो दता दिलासरी वोटा हस्िल्लो जाऊं दे सोमयान जेजू क्रिस्त सो बाप क्रिस्ता जेजू या एक वटान सर्गीचे सर आत्मेक देणी आमच्या वर वतून आमकां आणि बदल्यान सर देणी आमच्या वयर वतून ती आशीर्वाद आणि बदल्यात सर आशीर्वाद आमच्या देव आत्म जाल्ल्यान आता जे आत्मेक रूप जाल्ल्यान झाल्यानंतर सर देणी आमच्या आत्म्या आत्म्या भितर आसतना आमी कशी काडूंक जाय आता आमच्या अकॉटात बँकात पैसे आसूंक बरं आणि आता बँका कसं गेल्याचं बँक मॅनेजर जाऊन या बँकां काम करता कोणाकडे जाऊ पैसे पैसे ते ना कित्याक दिला तर ता प्रोसिजर असा त्याक बरं सैन घालचे अकांट नंबर घालचे डेट घालचे सक्कडे घालचे तसेच हांगाय एक सिस्टम असा आम्ही खेंज जाय ज्या देवच्या उतरां सोदिजे किती सोदीचे खू असा खं बरवून आता बऱ्याके विषयान खं बरवून गेले असा बरेके विषयान सांगते जे इज अ फिफ्टी फाय फिफ्टी फिफ्टी थ्री फाय ॲंड सिक्स ते घालियत टू ट्वेन्टीत आणि पैशाने प्रॉब्लम झाले तालीय पिलिपी फोर नीन वन कोरिंटियल्स टू नाईन कीर्तनी पथ मोर वंदो ही पुरा घालून घेता कंचे खंचे प्रॉब्लम झाले खंची कंतपेजा झाली घालयत पेदूच्या पहिल्या पत्रात पाचव्या सातवी हॉल घालय आमचा ओस्को देवांचे सोडया किती तो जतन घेतात हे घालय या आमकां कळी जाय जे आमी खंयच्या खंयच्या काबळा धाकटा थंय शेळ कोंकली ताप आसलो आमी कितें करता धाकटा थंय गेल्या तो एकत गुळी दिता ना तापाक दुसरी कोंकलेक दुसरी शेळेक दुसऱ्यांक दिता मा, तो वय मग तशेंच हांगाय देवाच्या उतरांत आमकां खंयचे खंयचे जाय गे ताका सप्रस्त प्रेड गुळयो दिल्या ते गुळयो आमी केरळा खातांव गे केरळा आमचे भितर बरेपण येवंक जाता आतां आमी पाशवाचे पळोवंक गेल्यार आतां पयल्या केरळा

சார் உத்தி துசிய சகால தானே வேதிரைய வேதிக்கேட்டோராய் குழிய பத்திர உபார்த்த இல்லை இல்லை குழயோல ஜாக்கா பூத்தாஜ் டாடலை

बाली पेटूक वासली ताका ताणे बारा जण आपस्त विचून काढले केरळात ते विंचून के काढले त्या पाशावच्या वेळा पाशावांच्या ताच्या मुपण वेळार विचून काढले आणि ही बाली केरळ पेटयली बाली पेटली आम्ही म्हणता शुक्रारा म्हणून पण हे किती केरळात घोडून आयले हे घोडून आयल्ले दिमारा दिस बारा किती गेले मोये ते रगत गेले लगतार पिल्या बरी भेटयली हांगा जेजून कितें गेले हांगा जेजून धाकार रोस काण घेवन म्हणजे वायन काण घेवन आपल्या रद्दलान ताणें बदलिलो थंय म्हळ्यार पाली भेटय जाल्यार खंयचो एक सल्लो करजे जाल्यार एक कॉवनट करजे जाल्यार हें वारंबारिके करजे जाल्यार थंय रक्ताची गज आसली नियमशास्त्र प्रकार ते राडा जेजून कितें गेलेन तो वायनस आपल्या म्हणजे किती जेजून दुसऱ्या दिस आपल्या आपण बाली पेटूक असली ती बाली पेटवच्या आधीच जेजून आपला साखरे पीस जाऊन तो रक्तात बदललो आणि देऊन किती म्हणजे ही मुज्या रक्ताची काल कालच नव्या आणि सष्ठी करारे हे रगत नव्या आणि सष्टणी कराराचे रगत पाचकांचे बक्षणे मेटच्याक तुमचे पासून आणि सोमेस मते आता कळले गेन तुमच्या पातका बन म्हणा पातकांच्या बोक्सने मेळच्या का ती देवान रगत वर आम्ही कोणाच्या घरा बरला पत्रात दुसरं अध्याय सौदाई पळया किती म्हणता म्हणून कायदे आस रे कायदे म्हणाचे जे? नियमा जेजू म्हणजे पहिले नियम आसले आता जेजू जेजू आईजू जन्म नियमात कायम का जन्मला पण जे शास्त्रा काल जल्म म्हणून नियमात कितें आसा की ते नव्या सल्लांत म्हणजे ह्या कुर्पेच्या काळार ते सगळे संपूर्ण केलां ताणे ताका लागून आम्हाला कितें गेलें किती केले दीस ताणें वायन काण घेऊन आपल्या रक्तात बघ दिला उंडो काण घेऊन आपल्या मासात बतलेलो ते आता गरजे हप्त्या मदीं येता हप्त्यामध्ये कितें पळयता आमी आमी आज तिथं कुमगार काण घेऊ कुंगार कुंगार कुमगार काण घेता आम्ही आम्ही आजच्या पहिल्या काण गेलो कुमगार काही गेला कुमगार काण घेता होय आजच्या पहिलं काण गेलो कुमगार काही गेला त्या काळात कोलेस्ट्रा करायला पहिला पत्र आणता पहिलं आज सत्तीसावी वाढ किती तुमच्या भीतर असलो क्रिस्त स तुमच्या महिमेचो बोरू तुमच्या भीतर असो क्रिस्त स तुमच्या बाहेर ना पहिले तुमच्या भीतर असला क्रिस्ताक तुम्ही ओळखून काया तुमच्या भीतर असला पैत्म्यात ओळखून काे पैतात्मा भीत असा गे आता सुरू करता केरळ बार रात्री सुरू करता पैतात्मा देवाण या म्हणून पण पैतात्मा भीतर आज सागे ना गे म्हणून किती कशा कळतात आता पोईस ना आणि या भाळ पैत मेळला गे या आणि मुखार मेळ सागे आम्ही जणां जे आमच्या भीत पवितत्वा असा केर आम्ही जण जाता आमच्या भीत पवितत्वा असा म्हणून ते मात्र आम्हाला साध्य जेजू क्रिस्तांच्या एकवटने चलांक नातल्यार जायना च गरजेचे म्हणजे आमच्या भीत पवितात्मा जुच्या वाजेला चौदा अध्याय पंधरा ओळी तो तुमकां हांव एक तुमक धाडं तो तुमच्या भीत सदां काल राहतो जेजून सांगितले कंतगोस्ता तांकां सण गेलो गे तांच्या आसलो तशेंच कोण जेजू पात येता गे ज्या देवाची दे पात येता गे त्यांच्या भीत पैतात्मा काम करता असता त्यांच्या भीत पैतात्मा असाच सगळ्यां भीत पैतात्मा आसा पैस स्नान घेतल्या भितर सगळ्यां भीत पैतात्मा आसा पूण ताणें काम करते जाल्यार आम्ही तेका वळखजे आम्ही मानून कान घेजे ते मात्र जावंक साद्य आसा आनी मुखार गेल्यार आमी

समोर कर नी नी ता सगळे नियमशास्त्र आटप दोन नऊ पास ते कोणाक पाळू आता नियमशास्त्र नियम पाळू जाऊ ना म्हणजे पण आता आता या कुरपेच्या काळात आम्ही खंच्या पाळलं असो कुरपा मेळ्ळ्या की कुरपा म्हणजे कितें आमकां फोवन असले ते जेजून दोंड दिलां आमकां सर्ग फोवन येतले ते आमकां जेजून तोंड दिला काकोट म्हणजे कितें

सौदा म्हणता कायद्या सरी आमच्या असलेल्या अपराधांचे लेख पत्ता पुसून काढले आणि खुसार खिलावून नाश केले जेजू जेजू त्याच्या खुसार म्हणजे जेजू मेल्ल्या खुर्सार तो मेल्लो की

पुसून काढले आणि कुस्तार खिळावून ती नाच केले जेणू तो एकवस समोर होणार आमच्या नियम शास्त्राकाल आमका काही देवर आमची किती असले की सगळे शिराप पिडा शिडा आणि किती पातका ती सगळी जेदून त्याच्या ओट कुस्तार खिळायले तण लावून जाता की आमकां हे सगळे बाई बांधा किती आम बरोवन घालांगे ते बावात तान मासत म्हणची गरज कित्याक आमकां ते दोळ्यांक दिसना आता दोळ्यामुळे बवार्थ म्हणजे किती हेब्र बरं पत्रात इकरा वाय एक वळ पळ गेल्या आम्ही बोर वसून आस त्या सक्ती विषयात आता आी कात्री किती आता दोळ्या दिसणार गे ताच्या तशयात आता आता ती कात्री असा गे आम्हाला कात्री आम्ही बोरवस आसा त्या सक्ती विषयात आमक तो तारो दोळ्यात दिसणार त्या वस्तूंचे कात्री आम्ही कितें करता दोळ्या दिसे मात पळयता ते मन मनाचा बॉड जाता की ते आम्ही आमकां जाय गे ते पळता ते आम्ही बॉडताना पळवचे पडा कित्या म्हणजे हंगा केलं काही सरी आमच्या विरोधात अपराधांचे लेखपत ताणें पुसून काढले कुसार खिळावून ते नाच केले खुसारखिळा के नाच केला खे सगळे आमचे शिराप आमची पिडा शिडा फातका असले सगळी खुशा खेळा नाश केला ती जाऊन असा जेजूची आम्ही आम्ही आम्हाला सरगा राजन आम्ही देवाचे पूत म्हणून फवनातले जेजून आमकड दिला पाते साधे सागे या करज म्हणून किती नियाळ करता या करज म रेत्र जाता रेत्र्या आम्ही किती नियाळ करे पण देऊ घे म्हणून मागे जेगे जेदू मग बरं कर म्हणून मागे जेगे आम्ही खेचे करता आमचे मन बदलिया ताण पावल म्हणटा बारा 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 वाद्या दुसरी कितें म्हणटा पळय पळय या संसाराची साल तुम्ही आधारी बदला तुमची मनां नवीन जावन तुमचे जिणेचे स्व रुपांतर जाऊ तो तुमी देवाची खुशी कितें म्हूण सोदून काडूंक पावतल्यात आणि देवा ख बोरे देवाक मानतात असले आणि संपूर्ण मन तुम्ही समजून घेतलं होतं की त्या या संसाराची साल तुम्ही आधार नाकात तुमची मन आमणी आणि तुमचे मन नवी आमच्या सगळे आमच्या घरचे आमच्या काही मन अंत आमची मन नवी कान काढगे जे की त्या काही मन आते आम्हळे ओढ सगळ्याप्रमाणे मन आज सोय दिल्या संसाराचे ही मन चेंज करायला की गरज आहे मी देवाच्या उतरां भीत देवांची उतरां म्हणजे म्हणटा केरळ म्हणटा उतरांगे तेरळा मात्र आमच्या मनांचे नवें मन नवं जाता मन ओके हांगा आम्ही पळय ह्या संसाराचे झालं तुमी आदार नाकात बदला तुमची मना नवीन जा तुमच्या जिणेचे रुपांतर राम तो व्हड पळ रूपांतर जायचे आमच्या जिणयेचे आची नवीन जायचे तो वळ तुम्ही देवाची कुशी किती म्हणून सोदून काढूक पावत्यात आणि आणि खरेन देवाक मानतात असले आणि संपूर्ण तुम्ही समजून घेतल्यात तर त्या मात्र आमकां साध्य आसा कित्याक कोण तो मोग करत किती घडता किती सगळे त्याच्या बऱ्याक पडत आम्ही जिंत पोर आमच्या जिवितान कितेंगे एक वायट झाले आम्ही जिंता म्हाका अशें किती केले ना त्यांचं देवचे योजन को आसता कोण म्हणाऱ्या रोम घरा बोलला पत्रात आटू आठ दे आठावीसळ

कोण मगान वापरतात ते मगाचे फळ खाऊन पावतात कोण रागान वापरतात गे ते रागाचे फळ खूप पावतात आम्ही खेळ उलयता मरण उलयता गे जीवित उलय तशेंच आम्ही दुती नियमात गेल्यार तीस अध्याय त्स वळ एक म्हणतात तुझ्या मुखात दिवीत आणि मरण तुझ्या मुखात दशिर्वाद आणि श्रीराम तुझ्या मुखात दलायकी आणि पिडा तुझ्या मुखात दवरला शांती आणि असमाधान खाय तुका विचून काढ देव म्हणता तू बोरेन तू विचारून वैटाक नाका पूण आमी आम्ही करता बरें बरे आमी वायट व्हाट करता आमचे जिवीत नाश करता थेस्ट हाले लोया हाले लोया हाले लोया थैस दलट मगाच्या ना इतला वेळ हे उतर तुम्ही ऐकणार लागून अर्घा दिता देवाक तशेंच आमच्या बाबा विरोधा खाती आणि त्याच्या कुटुंबाात तो अर्घ दिता बापा इतले वेळ तुझे उतर तुवें तोंडात उसारूंक उसारूक गेलाय हे करजमच्या दिस जायतो लोक ह्या करजमात नाना तरांनी जिनवार ह्या खचे हे करतात एक बरे करणी करतात ती कर्नी त्यांच्या जिवितात लाट पंता पोहता मसा कर्न गेल्यावर सगळं संसार बदल जाही ताका ता लागून ता ता मोगाळ बाबा

तच्या प्रमाणे तो किती शिकाय गे तसे कर जिवितात सगळे पण दोन खाण गेले का तुक अर्घा दिता संसारातल्या सगळ्या लोकांना जेजू तुका निद्या तुजी तुझी एकलाशी सेवा कर खरं सगळ्या संसारच तुझ्या बऱ्यापणान बोलवले काय तिका अर्घा घालिता बापाय हे मग करता तुझ्या पुणे जेजू क्रिस्त्या नवीन हमेन हम्मेन हमेन थोड हाले लोया